हॅलो, नमस्कार अंकशा. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मकर संक्रांती स्पेशल असा लुक आपण क्रिएट करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी हे मॉइश्चरायझर यूज करते सेटाफिलचं. तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते यूज केलं तरी चालेल. तुमच्या डेली यूजसाठी जे तुम्ही मॉइश्चरायझर यूज करता ते केलं तरी चालेल. आणि त्यानंतर यूज करणार आहे मी हे मेबिलिनचं प्रायमर आहे ते यूज करते आहे. हेही असं हेच पाहिजे असं काहीच गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे जे प्रायमर असेल ते वापरलं तरीही चालेल. आणि त्यानंतर मस्तपैकी सगळ्या चेहऱ्यावरती प्रायमरही लावून घेते आहे व्यवस्थित. त्याला मसाज करून घेणार आहे, सगळ्या बाजूला लावणार आहे चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे हे NYBayचं स्ट्रोक क्रीम आहे. ही ऑप्शनल आहे कम्प्लिटली, पण संध्याकाळच्या वेळेस हळदी कुंकू वगैरे असतं त्यामुळे चेहऱ्याला छान ग्लो आणि असा हायलाईट होतो चेहरा, त्यामुळे मी ही लावलेली आहे. ही ऑप्शनल आहे, नाही लावली तरीही चालेल, पण प्रायमर लावणं गरजेचं आहे. त्यानंतर मी लावते आहे हे इनसाईडचं फाउंडेशन आहे ते यूज करते. पूर्ण संपलं आहे माझं सध्याचं खूप फेवरेट असं हे फाउंडेशन आहे. खूप छान कव्हरेज येतं त्याच्यानं. आणि आता ब्रशनी मी ब्लेंड करते. तुम्ही हाताने जरी ब्लेंड केलं तरीही चालेल. माझ्याकडे ब्रश आहे, त्याचा काहीतरी तो उपयोग झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी ब्रश यूज केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट हाताने किंवा स्पंजनी ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड केलं तरीही चालेल. मस्तपैकी ब्लेंड केल्यानंतर आता मी सेटिंग स्प्रे यूज करते आहे आणि व्यवस्थित चेहऱ्याला सेट करून घेणार आहे. आणि हा माझा मार्सचा सेटिंग स्प्रे होता. तुमच्याकडे जो सेटिंग स्प्रे असेल तो वापरा. जर सेटिंग स्प्रे नसेल तर नक्की एखाद्या चांगल्या सेटिंग स्प्रेमध्ये इन्व्हेस्ट करा मी म्हणेल. आणि जोपर्यंत माझा चेहरा सेटिंग स्प्रेनं सेट होतोय तोपर्यंत करून घेऊयात साधी सोपी हेअरस्टाईल. आणि मला ह्या पद्धतीची आज हेअरस्टाईल करावीशी वाटली. मी खूप एक्सपर्ट नाही आहे हेअरस्टाईलमध्ये, त्यामुळे काहीतरी सोपं थोडंसं जे जमतं त्या पद्धतीची हेअरस्टाईल करून घेतलेली आहे. आणि आता आपण पुढे वळूयात. तर आता सेटिंग स्प्रेही बऱ्यापैकी माझा ड्राय झालेला आहे. आता मी करणार आहे माझ्या चेहऱ्याला कॉन्टोरिंग. फाउंडेशन लावल्यानंतर चेहरा जरा फ्लॅट दिसतो, त्याच्यामुळे चेहऱ्याला छान डेफिनेशन येण्याकरता मी लावते आहे ही शुगरची कॉन्टोरिंग पॅलेटमधलं. कॉन्टोरिंग करून घेते माझ्या गालाला, हनवटीला आणि माझ्या नाकाला करून घेते आहे. आणि मी डोळ्यांच्या साईडलाही थोडंसं करून घेत असते नेहमी. मला हे आवडतं, म्हणजे छान डोळ्यांच्या इथे पण डेप दिसते ते मला आवडतं. सो त्यानंतर मी आता यूज करते आहे हे स्विस ब्युटीचं ब्लश प्लस आय शॅडो प्लस लिपस्टिक सगळं टिंट आहे. हे 3-in-1 टिंट असल्याकारणानं मी बऱ्याचदा आजकाल हेच यूज करते आणि छान आहे हे, मस्त प्रॉडक्ट आहे. तुमच्याकडे जो ब्लश असेल तो वापरला तरी चालेल, पावडर्ड ब्लश असेल तुमच्याकडे तो लावला तरीही चालेल. मी आज क्रीम ब्लश लावलेला आहे त्यामुळे त्याला सेट करण्यासाठी आज मी ही नायकाची कॉम्पॅक्ट पावडर आहे तीच लावते आहे. आणि जो माझ्याकडे सेम मगाचा फाउंडेशनचा ब्रश होता त्याच्यानंच व्यवस्थित सगळ्या चेहऱ्यावरती आता सेट करून घेणार आहे. माझं फाउंडेशनही सेट होईल आणि काय म्हणता येईल आय शॅडो ब्लश सगळं सेट होणार आहे ह्याच्याने. आणि त्यानंतर वळूयात आता आपण आयब्रो करण्यासाठी. तर माझ्याकडे हे स्विस ब्युटीचं खूप छान असं 2-in-1 प्रॉडक्ट आहे ज्याच्यात काजळ, आयलायनर आणि आयब्रो डिफायनर म्हणजेच आयब्रो करण्यासाठीचं उपयुक्त असं त्याच्यासोबत ब्रशही आहे. वरच्या बाजूला मस्त आयब्रोसाठीचा ब्रश आहे, खालच्या बाजूला आयलायनर काजळचा ब्रश आहे. आणि नक्की 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 आयब्रो करा, तुम्ही बघू शकताय दोन्ही आयब्रोजमध्ये किती छान डिफरन्स दिसतो. सो मेकअप करताना आयब्रो करायला अजिबात विसरत जाऊ नका, खूप छान चेहऱ्याला असं मस्त डेफिनेशन येतं. त्यानंतर पुन्हा एकदा मी वापरते आहे सेटिंग स्प्रे, ह्याच्यानं खूप लॉंग लास्टिंग आणि मस्त मेकअप राहतो. त्यानंतर मी लावते आहे माझ्याकडे आहे ही मिस क्लिअरची लिपस्टिक. पिंक शेड आहे आणि जरासा डार्क शेड आहे तर त्यामुळे मी त्याला न्यूड करणार आहे. माझ्याकडे जे फाउंडेशन आहे किंवा कन्सिलर आहे ते जर मिक्स केलं तुमच्या लिपस्टिकमध्ये तर तुम्हाला आपल्या डार्क शेडचा मस्तपैकी न्यूड शेडही क्रिएट करता येतो. सो ह्या पद्धतीनं मी असा मस्त न्यूड शेड केलेला आहे पिंकचा आणि मला आवडलेला आहे, मस्त दिसतोय. त्यानंतर पुढे वळूयात आणि आता आपण लावून घेऊयात मस्कारा. तुमच्याकडे जो असेल तो लावा, हाच पाहिजे अशातला काहीच भाग नाही. मार्सचाही खूप छान एक मस्कारा आहे, खूप लेंदी आणि वॉल्युमिनस त्याच्यानं आयलॅशेस क्रिएट होतात. मी आज हा लॉरियलचा मस्करा वापरलेला आहे, हाही छान आहे. जर पाहिजे असेल तुम्हाला तर नक्की ह्याच्यातही इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्यानंतर हे घालणार आहेत माझे इकडे इयरिंग्स आहेत 2-in-1 आहे, ह्याच्यातले टॉप्सही घालता येतात, झुबेर त्याला अटॅच करून तुम्हाला झुबेही घालता येतात. पण आत्ता आपण साधा लुक क्रिएट करतो आहे, जर दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकाला जायचं असेल तर. त्यामुळे घातले आहेत फक्त हे टॉप्स आणि ह्या पद्धतीचा माझा पहिला लुक क्रिएट झालेला आहे. पण थांबा, टिकली लावायची बाकी आहे. मस्तपैकी टिकली ॲड केलेली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. कसा वाटतंय तुम्हाला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आता आपण वळूयात पुढच्या लुककडे. तर दुसरा लुक करण्यासाठी आपल्या घरी हळदी कुंकू असेल तेव्हा काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी मस्तपैकी ब्रॉड आयलायनर लावून घेते आहे, म्हणजेच माझ्या चेहऱ्यावरती जरा वेगळा लुक येईल आणि माझे डोळे असे टपोरे दिसतील. आणि त्यानंतर मस्त लावून झाले दोन्ही बाजूला माझं आयलायनर, बघू शकता किती छान डिफरन्स नोटीस होतोय तुम्हाला. आणि त्यानंतर डार्क शेड लावते आहे. घरी फंक्शन असलं की थोडेसे डार्क लिप्स किंवा असे बोल्ड लिप्स छान वाटतात. त्यानंतर हेच कानातलेला मी जे कन्व्हर्टेबल म्हणलं झुबे होते
तर ते घालून आता मी मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि आता पुढे बोलत इथेच थांबणार नाही, मी आता हेअरस्टाईल करून घेते आहे. आपल्या घरी फंक्शन असलं की मस्त काटापदराच्या पैठणी वगैरे अशा साड्या आपण घालतो, तर त्यामुळे त्याच्यावरती बन घातल्यावर खूप छान दिसतं. तर या पद्धतीनं आधी केसं बांधून घेतलेलं आहे, त्याच्यावर हे अटॅचेबल मेसी बनी येतात, ते इझिली 100-150 रुपयामध्ये मिळून जाईल. सो हे एक नाही तर मी दोन लावलेले आहे, म्हणजे मस्त मोठा असा आंबाडा दिसेल. त्याचसोबत आता साईडला मस्तपैकी असे हे गुलाबाचे फुलं खोटे आहेत ते लावून घेतलेले आहे. मस्तपैकी चंद्रकोर ॲड केलेली आहे आणि नथ घातलेली आहे, म्हणजेच आपला मराठमोळा सण साजरा केल्याची मला फील येईल. तर ह्या पद्धतीचा लुक माझा झालेला आहे. तर हा होता माझा काय म्हणता येईल एकच बेस एकच मेकअप, पण त्याला थोडंफार मॉडिफाय केलं की आधी तुम्हाला जर हळदी कुंकूला जायचं असेल तर तो मेकअप, आणि जर तुमच्या घरी आता हळदी कुंकू असेल तर हा मेकअप. एकदम साध्या पद्धतीचा मेकअप आहे आणि खूप झटपट होणार आहे. लिटरली 10-15 मिनिटं खूप झाले, 10-15 मिनिटं खूप झाले, मी 5-7 मिनिटात करते हा मेकअप. सो खूप इझी आहे. आणि हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवली आहे की थोडीफार मॉडिफाय केली, थोडंफार काहीतरी ॲक्सेसरीज ॲड केल्या की किती छान लुक क्रिएट होतो. सो ह्या पद्धतीनं तुम्हीही करू शकता ह्या संक्रांतीला तुमच्या घरी हळदी कुंकू असताना हा मेकअप, किंवा तुमच्या मैत्रिणीच्या घरी असेल हळदी कुंकू तर तिला भेट द्यायला जाताना तर आधीचा सिम्पल असा मेकअप. सो तुम्हाला कुठला लुक आवडलेला आहे हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, आणि मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा.